उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून चित्रपटगृह पूर्ण क्षमतेनं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचं पालन करून चित्रपटगृह 100% क्षमतेसह सुरू करण्यात येतील असं जावडेकर यांनी सांगितलंय. शिवाय OTT वर दाखवल्या जाणारे सिनेमे आणि मालिकांसंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून लवकरच त्यावर निर्बंध येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. फरवरी में सारे सिनेमा हॉल्स में जितनी सीटें हैं उतने लोग सिनेमा का आनंद ले सकता है. 100% कैपेसिटी से सिनेमा हॉल खुल सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा ऑनलाइन बुकिंग हो यह हम एनकरेज करेंगे. OTT पर चलने वाले कुछ सीरियल्स के बारे में बहुत सारी शिकायतें सभी वर्गों से आई है, तो अब एक सुचारू व्यवस्था जल्दी घोषित होगी कि उनका संचालन कैसे हो इसके बारे में भी गाईडलाईन्स आएगी. आणि आता बातमी शिर्डीमधून. शिर्डीत ग्रामस्थ पुन्हा आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. 4 दिवसांपूर्वी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या सुलभ दर्शनाबाबत निर्णय झाल्याचं जाहीर केलं आणि आता संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी न्यायालयात ग्रामस्थ दर्शनाबाबत वेगळीच नियमावली सादर केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. शब्द एक द्यायचा आणि वेगळाच निर्णय करायचा अशी भूमिका बगाटे यांनी घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.